आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे अशातच महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकिटावर राजे समरजित सिंह घाटगे यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी आता सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान घाटगे यांच्याही उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला तर राजघराण्या विरुद्ध राजघराणं अशी लढत होण्याची शक्यता आहे नेमके कोण आहेत हेच समरजीत सिंह घाटगे पाहूयात कागलच्या घाटगे घराण्यात समरजीत सिंह यांचा जन्म झालाय घाटगे घराणं हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं जनक घराणं आहे याच घराण्यातून राजश्री छत्रपती शाहू महाराज हे दत्तक म्हणून गेले होते समरजित सिंह घाटगे यांचे वडील आणि माजी आमदार विक्रमसिंह घाटगे हे काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते त्यांच्यानंतर समरजीत सिंह घाटगे यांनीही सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला पुढे कागलचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांना शह देण्यासाठी सिंह घाटगे यांनी भाजपची वाट धरली आणि त्यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली घाटगे यांच्या भाजप प्रवेशापूर्वी आणि प्रवेशानंतरही हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्यातील वैर हे लपून राहिलेलं नाहीये भाजप प्रवेशानंतरच घाटगे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीकडून एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वेळेस निवडून आले आहेत मात्र दोन हजार एकोणीसला ला सिंह घाडगे यांनी चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं शिवसेना भाजपची युती असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने घाडगे यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली मात्र यामध्ये हसन मुश्रीफ यांचाच विजय झाला अशातच आता हसन मुश्रीफ हे अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये आल्याने समरजित सिंह घाडगे यांची चांगलीच कोंडी झाली आताही कागलमधून हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळेच सिंह घाडगे यांना लोकसभेमध्ये पाठवून तिथली समीकरणं सोडवण्याची महायुतीची रणनीती असल्याचं बोललं जाते त्यासोबतच महाविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्यानं महायुतीनं सुद्धा राजघराण्यात उमेदवारी देण्याची तयारी केलं असल्याचंही सांगितलं जाते विशेष म्हणजे जरी कोल्हापूरची जागा ही शिवसेनेला गेली असली तरीही समरजित सिंह घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून त्यासाठी घाडगे सुद्धा तयार असल्याची माहिती आहे तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणात सहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी